माझा मराठी भाषिक मित्रांनो आणि मराठीवर मराठी माणसा इतकंच प्रेम करणाऱ्या अमराठी मित्रांनो, माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे असं की ज्या मुलांनी हे सुरुवातीला नमन म्हटलं त्या सर्व मुलांची आई वडिलांनी दृष्टी काढावी असं त्यांना सांगायचं. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की द सॉन्ग इज द लॉंगेस्ट लाईफ, चिरंतन असतं गाणं हे. ह्या मराठी मुलांच्या ओठावर मनामध्ये तुम्ही मराठी गाणं दिलं आहे, अशी 5-50 गाणी दिलीत तर मराठी संस्कृतीची चिंता करायचं तुम्हाला काहीही कारण होणार नाही. हे गाणं या बालकांच्या बरोबर त्यांच्या वयाच्या 80-90 वर्षापर्यंत जाईल, कदाचित 100 वर्षापर्यंत सुद्धा जाईल. तोपर्यंत जोपर्यंत एक मराठी गाणं तुमच्या ओठावरती आहे तोपर्यंत तुम्ही अमेरिकेत राहा नाही तर टिंबकतूला राहा, कुठेही राहा, तुम्ही मराठीच आहात, त्याच्यात काही चिंता बाळगण्याचं कारण नाही. अमेरिकेमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या या उत्सवासाठी आपण इतक्या आपुलकीने मला सहकुटुंब येण्याचं आमंत्रण दिलं याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. मला विशेष आनंद झाला की 3 मराठी संस्थांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करायचं ठरवलेलं आहे. मराठी परंपरेचाच हिशोब करायचा म्हटलं तर पहिल्या वर्षी एका संस्थेने केलेला उत्सव पुढे 3 संस्था 3 ठिकाणी करतात हे जास्त संयुक्तिक आहे, कारण आपण तत्वाचा प्रश्न या गोष्टीला फार महत्त्व देणारे लोक आहोत. भाकरी करपली तरी का करपली हे सांगताना ती बायको कुठल्या तत्वाने मी ती करपवली हे नवऱ्याला सांगत होते. हा घरचा अनुभव असल्यामुळे तो सार्वजनिक जीवनात आला तर आपल्या बाण्यांना धरून आपण वागलो असंच होईल, तर त्याच्यात काही खंत करायचं कारण नाही असं मला वाटत नाही. पण आपण मला जो इथे बोलवलेलं आहे ते आपला माणूस म्हणून बोलवलेलं आहे, आपुलकीने बोलवलेलं आहे. मला माहिती आहे की माझ्यावरती विद्वत्तेचा आरोप वगैरे कोणी करणार नाही, मार्गदर्शनाची अपेक्षाही करणार नाही. यामुळे मी सुखात आहे, 4 गप्पा गोष्टी कराव्यात आपल्याशी या उद्देशाने. जीवनामध्ये निरनिराळ्या कारणांनी आणि निरनिराळ्या प्रकारचे गौरव होत असतात, पण या सगळ्या गौरवापेक्षा माणसाला सगळ्यात धन्य वाटायला लावणारा एकच गौरवपर उद्गार असतो, तो म्हणजे अरे तो आमकाम का ना, तो आपला माणूस आहे. अमेरिकेत यायची ही माझी काही पहिलीच खेप नाही आहे, यापूर्वी माझ्या 3-4 फेऱ्या झालेल्या आहेत. दरवर्षी मला इथे स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबातून खूप आपुलकी लाभलेली आहे. केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घराच्या मजला दिसत आहेत, अशीच आज इथे सुद्धा अवस्था आहे. माणसाला सगळ्यात जर मोठी भूक कुठली असेल तर ही असल्या आपुलकीची आहे. माणसा माणसामध्ये आपुलकी निर्माण करून त्यांना एकत्र जोडणारे अनेक प्रकारचे धागे आहेत. काही कौटुंबिक नात्याचे धागे असतात, काही धर्माचे असतात, काही जाती उपजातींचे असतात, पण या सर्वात जर प्रबळ ढगा कुठला असेल तर तो भाषेचा. शब्द हा माणसाने लावलेला सर्वात मोठा शोध आहे असं मला वाटतं. केशवसुतांनीच म्हटलंय, परी एक एक जो शब्द नवा तू शिकशी शक्ती तयाची उलथिल सर्व जगास. समर्थ रामदासांनी सुद्धा आधी वंदू कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर असं म्हटले, म्हणजे या साऱ्या जगण्याला शब्दांनीच ईश्वरता म्हणजे ऐश्वर्य दिलेलं आहे. इथेच आपल्याला मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी याच्यातला फरक दिसतो. तसं पाहिलं तर आहार निद्रा भयमैथुनांच ही प्राण्यांची लक्षणं माणसालाही लागू आहेत, पण प्राण्यांना न लाभलेली एक देणगी ही माणसाला लाभली आहे, ती म्हणजे शब्दाने समृद्ध होत जाणारी भाषा. माणसाला जे जे जाणवतं, जे जे अनुभवाला येतं, जे जे दुसऱ्याला सांगावं असं वाटतं ते कळवण्याची शक्ती ही मुख्यतः शब्दशक्ती ही माणसाला लाभलेली आहे. पशुपक्ष्यांच्या गळ्यातून सुद्धा ध्वनी निघतो. सिंह गर्जना करतात, कोले कोलीकोळी करतात, मांजरं म्यामव करतात, गाढवं ओरडतात, म्हणजे खरी गाढवं. रोज वर्तमानपत्रात ज्यांच्याविषयी वाचायला मिळते 3 आहेत. त्या ध्वनींचं अर्थवाही शब्दामध्ये रूपांतर करणं हे मात्र त्या प्राण्यानं जमलेलं नाही. त्यांना ध्वनी निर्माण करण्याची शक्ती आहे, पण त्या ध्वनीला अर्थवाही रूप देण्याची
जिला अभिधा शक्ति म्हणतात ती त्यांच्यामध्ये नाही. इतकंच नव्हे तर जगभर त्या त्या प्राण्यांचे ध्वनीसुद्धा तेच आहे. अमेरिकेतला कुत्रासुद्धा भारतीय कुत्रासारखा भूभूस करतो. तो काय हाय असं म्हणून शेकुटवर करत. न्यूयॉर्कची कोकिळा आणि पुण्याची कोकिळा म्हणजे मी पक्ष्यांच्या बद्दल बोलत आहे, वर्णाबद्दल बोलत नाही. ह्या कुहूकुहूच करणार. हे केवळ ध्वनीच्या बाबतीत नाही तर प्रत्येक बाबतीत आहे. पक्षी युगानुयुग जे घरटी बांधत आलेले आहेत ती तसलीच बांधत आलेले आहेत. त्यात काही बदल नाही. किंबहुना पक्षीशास्त्रज्ञ घरट्यावरून ते कुठल्या पक्षाचं घरट आहे हे ओळखतात. असं वर्षानुवर्ष शतकानुशतकं जीवसृष्टी सुरू झाल्यापासून ते चालू आहे. पण माणसाने मात्र दगडी गुहेपासून सुरुवात केली आणि आता आकाश पोखरणाऱ्या 150 मजल्यांच्या इमारती तो बांधतो. ही नवनिर्मितीची देणगी ही फक्त माणसाला लाभलेली आहे आणि या ओढीतूनच आपण ज्याला मानवी संस्कृती म्हणतो तिचा जन्म होतो. ह्या निर्मितीमध्ये शब्दांचा वाटा फार महत्त्वाचा आणि फार मोठा. कवी वाल्मिकींनी रामायण आधी लिहिलं आणि नंतर ते रामाला खरं करून दाखवावं लागलं अशी एक कथा आपल्याकडे सांगितली जाते. यामधली कल्पना अशीच आहे की महाकवीचा शब्द इतका महत्त्वाचा असतो की तो खरं करून दाखवण्याची जबाबदारी ही साक्षात विधात्याला घ्यावी लागते. मानवी व्यवहारामध्ये सगळ्यात जर महत्त्वाचं चलन कुठलं असेल तर ते म्हणजे शब्द आणि त्यातून तयार होणारी भाषा. शब्दांच्या चलनवलनाशिवाय सगळा मानवी व्यापारच कोसळून पडेल. कारण निसर्गाने माणसाला आणखी एक ओढ दिलेली आहे ती म्हणजे आपले अनुभव दुसऱ्याला सांगायची. ही ओढ प्राण्यांना नाही, ही फक्त माणसालाच असते आणि ती इतकी असते की अहो हे कोणाला सांगू नका बरं का. अशी सुरुवात करून एखादा ग्रस्त किंवा सत्याच्या अधिक जवळ जायचं म्हणजे एखादी महिला ही दुसऱ्या महिलेला सांगत असते. कुणाला सांगू नका बरं का म्हटल्याबरोबर हे जवळजवळ 100 लोकांना सांगितलं जाणार आहे याची तिला खात्री असते. म्हणूनच ते सांगितलेलं असतं. आपल्याला काय वाटतं ते अनेकांना कळावं. बरं, जो सांगायचा अनुभव असतो तो काही विशेष मोठा असतो असं नाही. आपल्या मुलीचं लग्न अचानक ठरलं अनुभव सगळ्यात नवीन काय असतं. मुली म्हटल्यावर लग्न ठरायचं ते अचानकच ठरत असतं. 10 वर्ष ठरलेल्या लग्न वगैरे याबद्दल कोणी सांगत नाही. आता परवा पाहिल्याने ठरलं खरं नसतं ते, परंतु लहान सांग. आता सूर्योदय हा काही नवीन अनुभव आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनीच ॲट अवर अर्लिएस्ट कन्व्हिनियन्स कधी कधी सूर्य उगवताना पाहिलेला आहे. परंतु कवी त्याच्यावरती कविता रचत असतात. अरुणोदयावर कविता रचत असतात. नुसते कविता लिहून थांबत नाही तर मासिकात छापून आणतात. आपण गाफील असलो तर खिंडीत गाठून आपल्याला ऐकवतात सुद्धा. मी उद्या कविता तशा ऐकवणार आहे असं समजू नका. बरं आहे, दरवेळेला काय आपण ऐकतो हे काही भूतदयाच्या भावनेनीच किंवा गरीब प्राण्यावर दया असावी ह्या भावनेने ऐकतो असं नाही. ते ऐकण्यात आपल्यालाही आनंद होतो. म्हणजे दुसऱ्याला सांगणं ही जशी आपल्याला ओढ असते तसं दुसऱ्याचं ऐकणं ही देखील ओढ असते. आणि हे सांगणं दुसऱ्याला ऐकत राहावं असं कसं वाटेल अशा प्रकारे सांगण्याची जी गोष्ट आहे त्यामुळे आणखी एका गुणाचा ह्या भाषेला लाभ होतो तो म्हणजे सौंदर्याचा. आपण कवितेला दाद देताना काय म्हणतो, काय सुंदर झाली कविता. कविता सूर्याच्या माहितीविषयी ओतप्रोत भरलेली आहे असं काही त्याच्यावर म्हणत नाही आपण. म्हणजे भाषेचा उपयोग हा केवळ उपयुक्तता म्हणून काय आपण करत नसतो. सूर्योदयाची उपयुक्त माहिती पंचांनाच मिळते. सूर्योदय 6:04 अमुक घटका अमुक पळे या दोन्ही गोष्टी मला अजून कळलेल्या नाहीत अशी ही माहिती घ्या नाही तर घेऊ नका, टेक इट ऑर लीव इट अशा रीतीने दिलेली जाते. परंतु तोच सूर्योदय ज्यावेळेला घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला कुठी लवकरी वनमाळी उदयाचली मित्राला असं सांगत येतो. छंदात गुंफलेल्या शब्दातून येतो. त्यावेळेला आपल्याला सूर्योदयाच्या वेळच्या प्रसन्नतेची आनंदाची अनुभूती देणारी ती एक नवनिर्मिती होते. तिला आपण कविता म्हणतो. ती लताच्या गळ्यातून ऐकल्यानंतर मात्र प्रत्यक्ष सूर्योदयाच्या दर्शनापेक्षा त्या परिचित भाषेतून आणि तालासुरातून जे दर्शन घडतं ते अधिक मोहक असतं. तो एक आनंद देणारा अनुभव होतो. ही किमया भाषा घडवते. आपल्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाषा हा एक निराळा करता न येण्यासारखा भाग होतो. व्यक्ती म्हणून जगत असताना ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाशी आपल्याला जोडणारा समान भाषा हा दुवा होतो. भौगोलिक काही इतर कारणांनी माणसांच्या समूहाचं दळणवळण सीमित होतं अशा समाजापुरती मर्यादित अशी भाषा तयार होते. 12 कोसावर भाषा बदलते असं आपण म्हणतो. त्याच दृश्यवस्तूंना किंवा प्रेम राग लोभ अशा भावनेने जाणवणाऱ्या त्याच अदृश्य अनुभवांना निरनिराळे ध्वनिरूपं लागतात. ताण लागल्याबरोबर एका समूहातला माणूस पाणी मागायला लागतो
तर दुसरा वॉटर मागायला लागतो, तिसरा मद्रासकडचा मनुष्य असला तर तंडी मागायला लागतो. फ्रेंच माणसाला समजा जर कधी पाण्याची तहान लागली तर तो त्याला ओ मागेल. तसं पाहिलं तर तहान भागवण्याचा सर्वांचा अनुभव सारखाच, पण तो अनुभव निरनिराळ्या भाषेतल्या निरनिराळ्या ध्वनिरूपाशी कसा निगडीत आहे पहा. बरं, ही ध्वनिरूप तरी अशी का याला काही तर्कशुद्ध उत्तर नाही. पाणी तेच, पण कुणी त्याला वॉटर म्हणतो, कुणी पाणी म्हणतो, कुणी सत्यदेव म्हणतो, कुणी सत्यनारायण म्हणतो, अशा प्रकारचंच आहे. कुणी जल म्हणतो, कुणी तंडी म्हणतो, हे असं का याला काही उत्तर नाही आहे. एवढंच नव्हे तर ध्वनिरूप एक असून सुद्धा त्याचे संदर्भ अगदी निराळे असू शकतात. आता सत्का हा शब्द आपण मराठीत शाल श्रीफल वगैरे अर्पण करून जो स्टेजवरती सत्कार करतो, खऱ्या खोट्या गोष्टी त्या माणसाबद्दल बोलतो, फार महनीय आहेत वगैरे म्हणतो, अष्टपैलू आहेत वगैरे म्हणतो, म्हणजे एक न धड बाराबार चिंज्या म्हणायचं असतं, परंतु अशा वेळेला करतो तो सत्कार झाला त्यावेळेस हा. पण हा सत्कार शब्द बंगालीमध्ये जर वापरला तर जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मराठीमध्ये जो सत्कार स्टेजवर होतो तो बंगालीत करायचा असला तर ते प्रेतदहन होतं. बंगाली बाबूचा सत्कार झाला म्हणजे गेले. सत्कार हाच शब्द. आता मला सांगा, एकाच ध्वनिरूपाचे इतके आठवतात ते काय काय असे ना. पण एक मात्र खरं आहे की उपयुक्त व्यवहारासाठी म्हणा की आनंदासाठी म्हणा, हे शब्द, त्या शब्दातून घडलेली भाषा, आपलं व्यक्तिमत्व, हे सगळं एकरूप होऊन जातं. आता इथेच पाहा ना, एका दूरच्या देशात आपण सगळेजण मराठी माणसं म्हणून जन्मलो. तसं पाहिलं तर या समुदायामध्ये ज्ञानविज्ञानाच्या शाखेमध्ये फार मोठी मान्यता मिळवलेली, तज्ज्ञता मिळवलेली, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, कारखानदार आहेत, विद्वान आहेत, विदुषी आहेत, तंत्रज्ञ आहेत, तंत्रज्ञा आहेत. पण आपल्या निराळेपणाची आणि श्रेष्ठतेची ही सगळी महावस्त्र बाजूला ठेवून मराठी एवढ्या एकाच भावनेने आपण इथे एकत्र आलेले आहोत. आपण मराठी भाषिक आहोत एवढा एकच धागा आपल्याला एकत्र यायला पुरेसा आहे याची आपल्याला खात्री आहे. अमेरिकेसारखा हा महाप्रचंड, महाबलाढ्य, महाश्रीमंत देश, ज्या भारतीय वातावरणात आपण बालपणापासून वाढलो त्याच्यापेक्षा अगदी निराळ वातावरण असलेला हा देश, त्यात मराठी माणसांची संख्या तर किती असणार. ही मूठभर माणसं एकत्र येऊन असं काय साधणार आहेत, असल्या संमेलनाचा फायदा काय, अशा प्रकारचे प्रश्न या संमेलनाचं आयोजन करणाऱ्यांच्या कानावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षतेने पडलेले असणार आहेत. अमेरिकेत आले तरी असले शंकासूर सगळीकडे असतात. पण आपण कुठल्या तरी समान धाग्याने एकमेकाशी बांधले गेलेलो आहोत. ह्या आनंद देणाऱ्या अनुभूतीची माणसाला जी निसर्गदत्त ओढ असते ती या असल्या संमेलनाच्या मुळाशी असते. इथे रुपया आणामध्ये याचा फायदा बघायचाच असतो. इथे आलो आम्ही, ह्या ओढीत पुरतं आलो आणि एकत्र आलो, हाच त्याचा आनंदाचा भाग होतो. तो डॉलर्समध्ये किंवा रुपयामध्ये मोजताच येणार नाही. अहो, तुकारामासारख्या संतांनी सुद्धा म्हटलंय की माझी या जातीचा माझं मिळवं कोणी. इथे जातीचा याचा अर्थ माझ्यासारखी ज्याला विठ्ठलाची ओढ आहे, देवाची ओढ आहे, अशा प्रकारचं कोणीतरी मला मिळवं म्हटलंय. आपण इथे तुकारामाच्याच उक्तीप्रमाणे बोलायचं तर माझी या भाषेचा माझं मिळवं कोणी, ह्या भावनेने आपण इथे एकत्र आलेलो आहे. आणि इतक्या संख्येने इथे एकत्र जमलेलो आहोत की मला तर मगाशी वाटलं कोणीतरी तिथून न्यू जर्सीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं म्हणत आहे का. असं तिथून ओरडेल आणि मी झालाच पाहिजे असं म्हणेन इथून. असं मला काही झाला पाहिजे म्हणायला काही लागत नाही आपल्याला, तेवढं बोलावं लागतं. तर असं मला सारखं वाटत आलेलं आहे. पण पहा, परदेशात तर भाषेचा शब्द कानावर पडणं महामुश्किल, म्हणूनच तो परदेश होतो. मला खात्री आहे की इथे अगदी अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना कानावरती बालकवींची कविता वगैरे जाऊ दे, पण चाय ला अशी जर शिवी ऐकू आली तर ती ओवीसारखी वाटेल आपल्याला. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे की मी एडिनबरोला बस म्हणून चाललो होतो, बायको होती म्हणजे माझ्याबरोबर, आम्ही दोघे चाललो होतो. तर सगळ्या बसमध्ये इकडे तुम्ही सिनियर सिटिझनचं स्त्रीलिंग काय म्हणते मला, मी सिनियर सिटिझनाबाई म्हटलं त्यांना, त्याच होत्या सगळ्या. तर मी हिला म्हटलं की का ग इथे सगळ्या थेरड्याच दिसत आहेत. तर मागून एक बाई म्हणाली, आपण मराठी का, अरे बाप.
मराठी साहित्यकाचा हिडिंबरात अपमृत्यू ही बातमी माझ्या डोळ्यापुढे दिसायला लागली. भयंकर अवस्था हो. पण ती बाई आली आणि मग तिने आम्ही कुठले काय सगळी चौकशी मराठीतून केली. स्कॉटिश बाई होती. तिचं लहानपण नगरला गेलं होतं. तिथे तिचे आई वडील मिशनरी होते आणि लहानपणापासून पहिल्यांदा कानावर तिच्या मराठीच पडलेली होती आणि ती मराठी बोलत होती आमच्याशी. आणि कित्येक दिवसांनी मराठी बोलणारी माणसं भेटला तर तिला आनंद होता. तिने आपल्या इतर मैत्रिणींना दुसऱ्या दिवशी आपल्या घरी जेवायला बोलवलं आणि आमची ओळख करून दिली माझ्या माहेरची माणसं. तिचं सगळं जीवन दीनदुबळ्या झोपड्यांच्या परिसरात दीनदुबळ्यांच्या झोपड्यांच्या परिसरामध्ये गेलेलं होतं मिशनरी याच्यामध्ये. त्यामुळे तिच्या मराठी बोलण्याला एक छान नगरी ग्रामीण हेलकावा सुद्धा चालला. जाताना ती सुनीताच्या डोक असं कांशिलावरती बोटं मोडली आणि पुन्हा कवा भेटशील ग भया असं. आमच्या डोळ्यातून त्या बाईंनी पाणी काढलं. कोण कुठली स्कॉटिश बाई, पण या मराठी भाषेने आमच्यात वंश धर्म जात सगळी बंधनं क्षुद्र ठरवून एका भाषेच्या नात्याने आम्हाला जवळ आणलेलं होतं. ह्या शब्दांची किमयाच अशी मजेदार आहे. मला तर वाटतं की प्रत्येक शब्द हा आठवणीच्या पेटीच्या किल्लीसारखा असतो. मनसचक्षुंच्या पुढे एकदम एखादं स्मृतिचित्र उभं करण्याची शब्दांची ताकद ही विलक्षण असते. शब्दांचा खरा अर्थ शब्दकोशात सापडत नाही, तिथे प्रतिशब्द सापडतो. शब्दकोशात सापडतो अर्थ तो नव्हे, शब्दाचा अर्थ जीवनामध्ये आपल्याला सापडत असतो. आता हे बघा, असंख्य संदर्भ जीवनाचे एकेका शब्दाभोवती घरं करून बसलेले असतात. आता इथे तुम्ही सगळेजण तज्ज्ञ आहात. कॉम्प्युटर हा तर इकडे अगदी एकेकाळी लोकांच्या घरात पळीपंचपती असायची तशा प्रकारचा दुसरं यंत्र आता सगळ्यांच्या घरामध्ये आहे. तुम्ही गणकयंत्रावर हिशोब करता. एवढं सगळं असून सुद्धा जर मी आता सहज इथे बे एके बे ए बे दुडे चार असं म्हटलं, त्यातले निम्मे लोक तरी बे त्रिक सहा असं मनात म्हणायला लागलेले असतील सुद्धा. तुम्ही एका क्षणात हा पाढा तुम्हाला किळा उघड या मंत्रासारखा बालपणात घेऊन जातो. तुमच्या तुम्ही तुमच्या प्राथमिक शाळेत जाता. पाढ्यांचा गजर तुमच्या कानावर पडायला लागतो. तुमच्यावर करडी नजर ठेवणारे मास्तर तुम्हाला दिसायला लागतात. तुमच्या वर्गातल्या मुलामुलींची नावं सुद्धा तुम्हाला आठवायला लागतात. नुसत्या बे के बेच्या उच्चारांनी मनाच्या रंगभूमीवर एक सुंदर प्रवेश सुरू होतो. एकेकाळचा पाढा हा तुम्हाला अमेरिकेतून उचलून ताबडतोब तुमचं बालपण ज्या गावात घालवलं त्या गावातल्या प्राथमिक शाळेमध्ये नेतो. असे बे के बे सारखे अनेक मंत्र तुमचं व्यक्तित्व समृद्ध करत असतात. त्यातूनच जीवनाला अत्यंत आवश्यक अशा प्रकारचे संदर्भ तयार होतात. अहो शेवटी माणूस म्हणजे काय? माणूस म्हणजे त्याच्या स्मृतिकोशात साठत गेलेल्या असंख्य संदर्भांचं एक चालतं बोलतं गाठोड आहे. अशा एका भाषिकांचा मग एक गट तयार होतो. याचं कारण त्या भाषेने त्याला समान त्या समाजाला संदर्भ पुरवलेले असतात. मराठी माणसाला थालीपीठ म्हणजे काय हे दुसऱ्याला समजावून सांगायची पाळी आली की तो दुसरा दुसराच राहतो. कारण आपल्याला जेव्हा थालीपीठाची आठवण येते त्यावेळेला ती नुसत्या एका चवदार पदार्थाची नसते. त्या स्वयंपाक ज्या स्वयंपाकघरात आपण पाटावर बसून ते थालीपीठ खाल्लेलं असतं ते स्वयंपाकघर, थालीपीठाबरोबर त्याच्यावर आईने हलकेच ठेवलेला ताज्या लोणाचा गोळा, थालीपीठ थापताना आईच्या हातातल्या बांगड्या पाटल्यांचा किणकिणाट, घरभर सुटलेला तो खमंग वास, रंग रस नाद गंध स्पर्श या आठवणींचे असंख्य भोवरे त्या एका शब्दाबरोबर गुंजन करायला लागतात. आणि आपल्याप्रमाणे या शब्दाच्या उच्चाराने आणखी कुणाला हाच अनुभव येतो म्हटल्याबरोबर तो आपला माणूस होतो. हे अनुभव मोठे असावे लागतात असं नाही. लहान मोठ्या अनुभवाने जमलेल्या गाठोड्यांनाच आपण संस्कृती म्हणतो. शेवटी सर्व मानवी संस्कृतींच्या मुळाशी असणारी तत्व तीच आहे. हे जीवन सुंदर व्हावं, आनंददायक व्हावं हाच हेतू सगळ्या संस्कृतीच्या मुळाशी असतो. पण मनावर संस्कार घडतात ते ज्या निरनिळ्या प्रकाराने घडतात त्यातून संस्कृती संस्कृतीतली भिन्नता ही निर्माण होते. ही भिन्नता म्हणजे मतभेद किंवा वैर नाही. गुलाबाचं फूल आणि मोगऱ्याचं फूल ही फुलं भिन्न आहे म्हणजे त्या फुलांचं वैर आहे असं नव्हे, त्यातलं फूल पण एकच आहे. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा असं चोखोबाने म्हटलं. ऊस वाकडा म्हणून रस वाकडा नसतो, गाय काळी म्हणून दूध काळं नसतं. तसं हे शेवटी फुलातलं फूल पण खरं, तिथे पुष्पसृष्टीचेच कायदे लागू पडतात. प्रत्येक माणसाला तो कुठलाही असला तरी जीवसृष्टीचेच कायदे लागू पडतात. दाट ठणकायला लागली की कानडी मनुष्य अयो म्हणून कानडीत ठणानं करेल, अमेरिकन माणूस इंग्रजीमध्ये जे काही म्हणायचं ते म्हणेल. पुढे संस्था हे जसं सत्य आहे त्याप्रमाणे विविधता हेही सत्य आहे. या विविधतेचाच लहानपणापासून आपल्या मनावर संस्कार होत असतो, त्याची सवय होते.
सवयीमुळे ते संस्कार आवश्यक वाटायला लागतात आणि सार्वजनिक प्रमाणात ही आवश्यकता स्वीकारली गेली की तिलाच आपण त्या त्या समूहाची किंवा समाजाची संस्कृती असं म्हणतो. भाषेचं या संस्कृती निर्मितीत फार महत्त्वाचं स्थान आहे, कारण आचार हा शब्दातून केलेल्या बराबरीत विचाराची परिणती असते. दरवेळेला हा विचार अगदी तर्कसंगतच असतो असं नाही, पण त्या सवयीचा समुदायाने स्वीकार केलेला असतो. डॉक्टर नागो कालेलकरांच्या सारख्या भाषाशास्त्रज्ञांनी तर सर्वांना मान्य अशा जीवनाच्या सवयी म्हणजे संस्कृती असं म्हटलेलं आहे. मात्र एखाद्या आचाराला सार्वजनिक आचाराला सार्वजनिक मान्यता का मिळते आणि एखाद्या संस्कृतीचं ते विशेष लक्षण का मानलं जातं हे सांगणं अवघड आहे. आता आपल्या मराठी लोकांचं जेवणाचं ताज दुपारची वेळ झाली त्यामुळे मला जेवणाचा उपमा जास्त सुचायला मिळेल का? तर जेवणाचं ताट मराठी वाढण्याची पद्धत घ्या. आपल्याकडे ताटामध्ये सुद्धा डाव्या पक्षाचे आणि उजव्या पक्षाचे लोक आहेत. झणझणीत ज्या गोष्टी आहेत त्या डाव्या पक्षाच्या आहेत. पहा कसं युक्तीने लांब हे केलं. मिरच्या बिरच्याची डावी बाजू आहे त्याच्यात आणि बाकीची ही उजव्या बाजूला असतात. आता मला तुम्ही सांगा की उजव्या बाजूला चटणी घातली तर ती काय खायला चांगली लागणार नाही का? पण नाही, समजा जर ते ताट भाज्या ह्या बाजूला आणि चटण्या ह्या बाजूला वाटलं तर आपण आपलं ताट आरशात बघतोय असंच आपल्याला वाटायला. ते काहीतरी चुकलं असं वाटायला लागेल आणि ह्याच गोष्टी पुढे संस्कृतीचे अंग म्हणून तयार व्हायला लागतं. म्हणजे आपल्याला जर असं वाढलं गेलं आणि मराठी कुटुंबात वाढलं गेलं तर यजमान आणि यजमानींबाई आपलं मराठी पण हरवून बसल्यात असं आपल्याला वाटायला लागतं. हे मराठी पण गुजराती पण पंजाबी पणच नव्हे तर इंग्रजी पण आणि अमेरिकन पण सुद्धा हे साध्या साध्या गोष्टीतून दिसत असतो. साध्या साध्या गोष्टीत आनंदाचे क्षण आपल्याला देत असतात आणि या साध्या गोष्टी मिळण्याशा झाल्या की ते दुःख अधिक जाणवायला लागतं. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, नवलाख तळपती दीप विजेचे येथ, नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली जणू तारका जळे नगरात, परिस्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्याची वात. आपल्या माणसापासून आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माझघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर असूनही जीवाला व्याकुळ करणाऱ्या मंद दिव्याच्या वाती ह्या असणारच. ह्या मेळाव्यात अशा माझघरातल्या मंद दिव्याच्या वातीचं स्मरण न होणारं असं कोणी असेल असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी या भावनेने तुम्ही असे एकत्र आला नसता. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटायच्या आधी आपल्या कानावर झाले त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते प्राणाशी जुळलेली असते. शरीरातून रक्त व्हावं तशी आपल्या व्यक्तिमत्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असतात, तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेने आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणाने माणसाचं भागत नाही, किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तो मनएव मनुष्य अशी योगवासिष्ठामध्ये मानवाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण ही भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळाले ती आपली भाषा. त्या भाषेविषयी आपल्याला प्रेम वाटणं, मानवी जीवन सुंदर करणारं, जीवनातल्या सुखदुःखाचं दर्शन घडवणारं जे थोर साहित्य या भाषेमधून झालं त्या साहित्याविषयी आणि ते निर्माण करणाऱ्या साहित्यिकाविषयी आपल्याला अधिक आपुलकी वाटणं, आपल्या भाषेत बोलणारे जे देशभक्त झाले, क्रांतिकारक झाले, शास्त्रज्ञ झाले अशांच्याविषयी अधिक आदर वाटणं, त्याच्यामध्ये प्रांतीय किंवा भाषिक संकुचितता आहे असं मला मुळीच वाटत नाही. काही असं मानण्याचं कारण नाही. सुनील गावस्करचा जागतिक उच्चांक मोडणारा क्रिकेटपटू म्हणून सगळ्यांनी गौरव केला तो व्हायलाच पाहिजे होता, पण क्रिकेटमधला तो असामान्य पराक्रम गाजवणारा सुनील हा मराठी बोलणारा आहे याचा आपल्याला अधिक आनंद. आणि असा झाला तर त्याच्यामध्ये काहीही चूक नाही. जी गोष्ट सुनीलची तीच लता मंगेशकर. लता ही आमची आहे असं आम्हाला वाटतं, कारण आम्ही बोलतो ती भाषा तिला कळते. तुम्हाला गाणं कळत नसतं तरी तिला थालीपीठ म्हणजे काय ते कळतं. हा आनंद तुम्हाला अतिशय जवळ आणणार आहे. साध्या गोष्टीचा आनंद आपण ती निर्माण करणार आहे तर त्याच्यात काही नाही. अहो रवींद्रनाथांना बंगाली लोक विश्वकवी विश्वकवी असं म्हणतात, परंतु विश्वकवी म्हटलं तरी ते बंगालीत कविता लिहित होते याबद्दलचा आनंद बंगाली माणसाला अधिक वाटला तर त्याची त्याच्यामध्ये काहीही चूक नाही. आत्मीयता निराळी आणि इतरांना तुच्छ मानणारा दुरभिमान निराळा. दुर्दैवाने आत्मीयतेचं दुरभिमानामध्ये पुष्कळला रूपांतर होतं. राजकारणी लोक हजर मंडळी वगळून
राजकारणी लोक सांगत होतो धूर्तपणाने जाणून बुजूनही काही अशा गोष्टी करत असतात, कारण माणसाच्या सहज प्रवृत्तीमध्ये दुसऱ्यावर प्रेम करणं हे जसं आहे त्यामुळे दुसऱ्याचा तिटकारा करणं हेही आहे. दुसऱ्या भाषा दुय्यम दर्जाच्या आहेत असं मानल्याशिवाय आपल्या भाषेवरचं प्रेमच सिद्ध होत नाही अशी एक काही कल्पना आहे. अशा परिस्थितीत मराठी हा आपल्याला प्रेमाने एकत्र जोडणारा धागा आहे या भावनेने इतक्या दूर देशात मराठी भाषा ऐकण्या बोलण्यासाठी जमावं ही घटनाच मला आनंददायक वाटते. त्याबरोबरच आपली भाषा सतत जिथे कानावर पडते त्या वातावरणातून जिथे ती अशा सणासुदीलाच ऐकायला मिळते अशा परदेशात वास्तव्य करायला लागल्याबद्दलची एक रुखरुखही मला व्यक्त होताना दिसत असते. नाना प्रकारच्या संस्कारांनी आपला पिंड घडलेला असतो, त्यातून उमटणाऱ्या त्यातून आपल्या उमटणाऱ्या प्रतिक्रिया आणि आपल्या मुलांच्या प्रतिक्रिया यातला फरक आपल्याला अस्वस्थ करून जातो. कुंडली गवर्धा म्हटल्यानंतर तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा हा विठ्ठल तोंडातून येणारच तुमच्या, तो प्रतिसाद तुम्हाला कळण्यापूर्वी उमटलेला असतो. अशा नेणीवातून आपोआप उमटणाऱ्या प्रतिक्रियामधूनच समाज मानस तयार होत असतो. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय ज्याच्या तोंडून येत नाही तो मराठी मनुष्य आपल्याला वाटतच, ह्या कळण्यापूर्वी तो बाहेर निघून गेलेला असतो. त्याच्याबद्दल त्याचं काही विश्लेषण झालेलं असतं की काय असतं वगैरे काही नसतं. इथे आल्यानंतर मुलांची नुसती भाषाच बदलते असं नाही तर सभोवतालच्या वातावरणातून मिळणारे रूप रस गंध स्पर्श यांचे संस्कार घडवणारी संस्कृतीसुद्धा त्या भाषेबरोबर बदलली जाते. आणि ही जाणीव आहे मनोहर तरी गमते उदास असं वाटायला लावणारी आहे. पण पिढ्यापिढ्यातला हा फरक हा शतकानुशतकांचा आहे. जी आपली संस्कृती म्हणून आपण शतकानुशतकं जपली होती ती अनेक कारणांनी वटवृक्ष कोसळून पडावे तशी नामशेष झाल्याचा इतिहास सांगतही असतो. बाबिलोनियन संस्कृती गेली, सुमेरियन गेली, इजिप्शियन, हडाप्पा, मोहनजारोची पुष्कळ अशा संस्कृती कालप्रवाहामध्ये पाचोळ्यासारख्या वाहून गेलेल्या आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रचंड युद्ध होतात, विजेती राष्ट्र जी असतात ते आपली संस्कृती पराजित राष्ट्रावरती लादत असतात आणि आपली संस्कृती पराजित राष्ट्रावर लादायचा पहिला मार्ग म्हणजे त्यांची भाषा नष्ट करून तिथे आपली भाषा लादायची. आपली भाषा ही राजसत्तेची भाषा करायची. ती ज्याला येते तो ज्ञानी, ज्याला येत नाही तो अडाणी मागासलेला असा समज लोकांच्या मनावर ठसवायचा. विजेत्यांच्या भाषेतच नव्हे तर त्यांच्या सगळ्या वागण्या सवरण्याचं अनुकरण होतं. आपल्याकडे तेच झालं. अस्खलित मराठी बोलण्यापेक्षा सुद्धा अडखळत का होईना आपण इंग्रजी बोलणारा माणूस हा श्रेष्ठ मानायला जायला लागला. स्वच्छ धोतरवाल्यापेक्षा कळकट असला तरी कोट पॅन्ट हॅट बूटवाला हा गावठी साहेब हा आपल्याला अधिक ऐटबाज वाटायला लागला. पराजित मनाने जेत्यांच्या सत्तेला केलेला हा मुजरा होता. अशाही परिस्थितीमध्ये केवळ कारकुनी निर्माण करण्याचं इंग्रजी शिक्षण दिलेलं असून सुद्धा इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास करून त्यातले नवे विचार घेऊन ते मराठीतून लोकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव गोंद, रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, आगरकर, फुले यांच्यासारख्या थोर मराठी नेत्यांनी केलं. या थोर माणसांनी जर मोठी गोष्ट कुठली केली असेल तर मराठी माणसाच्या मनाचा न्यूनगंड घालवलं, इंग्रजी भाषेतलं विचारवैभव स्वीकारलं, इंग्रजीतल्या उत्तमोत्तम साहित्याचा आस्वाद घेऊन अभ्यास करून स्फूर्ती घेतली. नव्या यंत्रयुगानी जी सामाजिक क्रांती घडवून आणली होती त्यामध्ये एक वैचारिक तत्वज्ञान होतं. धर्मसत्तेला दुय्यम ठरवणारा असा नवा उदारमतवादी विचार होता. राजेशाहीची जागा ही लोकशाहीच्या नव्या राजकीय यहवादी तत्वज्ञानाने घेतली होती. हे सगळं विचारधन या विचारवंतांनी इंग्रजीतून आत्मसात केलं आणि स्वदेशावर आणि स्वभाषेवर उत्कट प्रेम करूनसुद्धा इंग्रजी भाषेचं सामर्थ्य मान्य करूनसुद्धा तिला वाघिणीचं दूध असं म्हटलं. त्या दुधानी मराठी माणसाच्या मनामध्ये एक त्यांनी नवा आत्मविश्वास जागा केला. हा आत्मविश्वास घेऊन इंग्रजाच्या साम्राज्यशाहीविरुद्ध आपण उभे राहिलो आणि शेवटी त्या साम्राज्यशाहीचं जोखड उतरलं. त्याच सुमाराला दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि शेवटी हिरोशिमावरती तो परमाणू बॉम्ब फुटला आणि दुसरं महायुद्धच नव्हे तर एक जुनं जगच, एक जुनी संस्कृतीच संपून गेली. कुठल्याही कृष्णाकाठी आता कुठलंही कुंडल उरलं नाही. यापूर्वी कधी कुणाच्या स्वप्नात आले नसतील अशा प्रकारचे नवे शोध लागले. त्यातले काही शोध माणसाचं जीवन सुखी करणारे ठरले तर काही दुःखाच्या खाईत लोटून त्याचा संपूर्ण वंश विच्छेद करून टाकतील असे ठरले. जगाच्या संपूर्ण विध्वंसाची ही नवी तयारी केवढ्या प्रचंड प्रमाणात चाललेली आहे हे माझ्यासारख्या भारतात राहणाऱ्या माणसाने तुमच्यासारख्या अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या माणसांना सांगायला हवं असं नाही आहे. लहान मोठ्या प्रमाणावर जगाच्या नकाशावर जिथे पाहावं तिथे रणक्षेत्र उभी राहिलेली दिसत आहेत. आठवणी एकमेकांना सांगू, आपल्या दूर देशातल्या घरच्या आठवणी जागवणारी गाणी गाऊ किंवा ऐकू अशा भावनेने एकत्र जमणारा हा मेळावा पाहिला म्हणजे निराशेने वटत जाणाऱ्या मनाला आशेची पालवी फुटते. प्रळयाच्या या भयंकर संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर
इंग्रजी भाषिकांच्या या प्रचंड देशात जमलेला हा मराठीचा छोटासा मराठी मेळावा मला तर प्रळयकाळच्या पिंपळ पानावरच्या त्या कथेची आठवण करून देते. मला ही कथा फार आवडते. कुणी कितीही संपूर्ण विध्वंसाच्या गोष्टी बोलू दे, एक हिरवं पिंपळ पान राहणारच, त्याच्यावर जगाचं पुनरुज्जीवन करणारं एक बालक पहुडलेलं असणारच, हा केवढा प्रचंड आशावाद आहे मला सांगा. ह्या आशावादावरच आपल्याला जगायचा, कारण साऱ्या संस्कृतीच्या साऱ्या नवनिर्मितीच्या मुळाशी हा आशावादच आहे. शिल्पकार दगडातून शिल्प करतो, त्याच्या मनात एक आशा असते की हे पाहायला कोणीतरी येणार आहे, आनंदित होणार आहे. ही आशा नसेल तर तो उभं करणारच नाही, त्याला प्रकट करा असं वाटतं, पण त्याच्यावर कोणाची तरी नजर हे त्याला सारखं वाटत असतं. ते नसेल तर तो निर्माण करणारच नाही. हा आशावाद असतो जीवनामध्ये दुःखांना तोटा नाही तसा आनंदाला नाही, पण प्रत्येकाच्या आनंदाची ठिकाणं वेगळी आणि कारणं वेगळी, ती लहान मोठी असू शकते. आमच्या परिचयाच्या एक आजीबाई अलीकडे मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या नातवाला भेटायला आल्या. परत आल्यानंतर आम्ही विचारलं, काय आजीबाई कशी काय वाटली अमेरिका? हो काय सांगू, तुझा चेहरा फुलून आला. मला वाटलं हिला मर्लिन मनरो वगैरे भेटली का? बरं काय सांगू म्हणाली, तुम्हाला अमेरिकेमध्ये बरं का नळाची चावी फिरवली की पाणी? म्हणजे सगळा तिचा आनंद नळ फिरवल्यावर पाणी येण्यामध्ये साठलेला होता. आपल्यापैकी जे मुंबईला ज्यांचं बालपण गेलं असेल त्यांना माहितीच असेल की दमयंतीने पाहिली नाही अशी नळाची वाट तिथल्या बायकाला जात असतात. बघा तर या आमच्या आजीबाईने नळाचं पाणी, नळाचं पाणी. आता आमच्याकडे पाणी आलं तोटीला की त्याच्यावर गंधफूल वाहून वगैरे अक्षता वगैरे टाकाव्यात. गॅस आला तर गॅसचं सिलेंडर आल्यावरती खोबऱ्याचा तुकडा वळून फेकून द्यावा वगैरे अशा प्रकारच्या प्रथा सुरू होतील असं मला वाटायला लागलेलं आहे. ह्या काकू ह्या आनंदात होत्या त्या अमेरिकेमध्ये पाणी. दुसऱ्या काकू आम्हाला भेटल्या, आम्हाला काकूच भेटायच्या हवं. तर बरं का त्या काकू म्हणाल्या, ताजमहाल बघून आला होता बरं का? म्हटलं काकू कसा वाटला ताजमहाल? कसला ताज आणि कसला महाल, एवढं मोठं खर्च करून बांधलंय स्वयंपाकघरच नाही. अमेरिकेला येणारी मंडळी त्या काकूसारखी का या काकूसारखी अशीच असतात. परत आल्यानंतर त्यांचं तेच मत असतं, त्यामुळे प्रत्येकाचं काय दुखणं आहे काय सांगता येत नाही. मागे एकदा मी अमेरिकेत आलो होतो, एका ग्रस्ताच्या घरी जेवायला गेलो होतो, तर एका ग्रस्ताने माझं डोकं उठवलं, ते सारखं मला विचारतं मराठी संस्कृती जपून ठेवण्यासाठी आम्ही काय करावं. माझ्याकडे काय औषध आहे का? पुढे आहे तिन्ही घ्या. रोज प्रत्येक मराठी माणसाने चार फेरनफोसच्या गोळ्या खाव्यात, त्याच्यानंतर आमचं खावा म्हणजे मराठी संस्कृती. माझ्याकडे कुठे उपाय? मी म्हटलं असं काही नाही आहे, पण आम्हाला वाटतं तर काय, तुम्ही असे म्हणाल तुम्हाला मराठी संस्कृतीबद्दल काही वाटत नाही का? आता हे जास्त झालं. म्हटलं वाटतं, मग आम्ही काय करावं? म्हटलं तुम्हाला मराठी संस्कृतीच जपायची आहे ना, बाकी काही करायचं नाही. समजा असं असतं तर आमचं काही चूक आहे का? मग म्हटलं माझ्याकडे उपाय काय? म्हटलं तुम्ही वॉशिंग्टन सोडा आणि वाईला नोकरी झाली. सांभाळण्याशिवाय कामच राहणार नाही तुम्हाला, कारण तिथल्या कचेरीत काम केलं पाहिजे असा म्हणजे कायदाच नाहीये. काहीच तरी काय करायचं? प्रत्येक ठिकाणची संस्कृती ते म्हणा, संस्कृती शिकवाय, संस्कृती टिकवायची म्हणजे ती काय डीप फ्रीज मध्ये घालून टिकवता येते. संस्कृती सतत व्यवहाराबरोबर बदलणारी गोष्ट आहे. एकेकाळी एकटक कुटुंब पद्धती होती, ते शेतीची उत्पन्न याची त्यावेळेला होती. आता औद्योगिक क्रांतीने शहरातून मोलमजुरी करण्याची नवी संधी मिळायला लागली. पोटापाड्यामध्ये चार मुलं चार दिशांना पांगायला लागली. अशा परिस्थितीमध्ये जुने वाडे तिथले जुने कुळाचार नष्ट झाले, त्याला कोण काय करणार? पिठाच्या गिरण्या आल्या, घरोघरी फिरणारी जाती गेली, जात्याबरोबर ओव्याही गेल्या. पिठाच्या गिरणींनी घरोघरच्या माऊल्यांचे किती श्रम वाचवले मला सांगा. पण आपल्या मराठी संस्कृतीतल्या ओव्या हव्या आहेत म्हणून त्या बाळांना पाठ मोडेपर्यंत दळायला बसायचं का? हे खूप झालं. असं नाही की नवरा म्हणतो मी दळतो तू तेवढा तुम्ही कर, असं काही नाही. तूच दळ तू तुम्ही कर आणि मराठी संस्कृती टिकव. ज्या वेळेला लहान पोरींची लग्न व्हायची 18-19 वर्षी, त्यांना खूप वेळेला आपल्या आईची आठवण यायची आणि मग भाबडेपणाने त्या सांगायच्या
की रुंजून त्या पाखरा जा माझ्या माहेरा, माझ्या आईला सांग, माझ्या ताईला सांग की गुणाची गुणवंती, नवऱ्याला मी आवडते, घरात चांगले आहे, निरूप आईला सांगायच्या डोळ्यात पाणी आणून बिचाऱ्या पाखराला. ते ठीक होतं, पण आता मला सांगा की लॉंग तुम्ही अमेरिकेत राहता, तिथून लॉंग डिस्टन्स कॉल करता, तो आईशी बोलता येतं, अशा वेळेला पाखराबरोबर निरोप सांगायची गाणी कुठली? आलं तर ट्रंक आहे के ट्रंक, वगैरे असलं काहीतरी गाणं आलं तर लॉंग डिस्टन्स, लॉंग 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 वे टू मदर वगैरे असलं गाणं फार करता राहतो, याला काही अर्थच नाही, ती गाणी जाणारच त्याने गाणं. पण त्यामागे ह्या बाईला सुद्धा ते रुंजुंटा पाखरा गाणं आवडत असतं. हे का आवडतं? त्याच्या मागली जी आईची आठवणीची भावना आहे ती सनातन. ती टेलिफोन बदलू शकत नाही, पिठाची गिरणी बदलू शकत. त्यामुळे संस्कृतीतलं चिरंतन काय आहे हे आपलं पाहणं हे महत्त्वाचं आहे. आज ही मुलं आहेत, मी तर बघतो अलीकडे, मी इथे आज 10-12 दिवस झाले, माझे सगळे शिक्षक वय वर्ष 10 आतलेच आहेत. एकूण कुठला तरी अडाणी मनुष्य आलेला आहे आणि याला शिकवणं आपलं कर्तव्य आहे असं त्या मुलाने म्हणत होतं. आणि त्यांनी इतक्या गोष्टी मला सांगितल्या आहेत की शिष्यस्ते अहम साधुमाम काम करताना असं मला त्यांना म्हणत, बालादपि सुभाषितम ग्राह्यम, याचा अनुभव मला अमेरिकेत जितका येतो तितका कुठेच मला येतो. किती गोष्टी त्यांना माहिती असतात. त्याला आता फ्यूज उडाल्यावर जीवा जातोय माहिती असताना दीपक ज्योती नमस्ते म्हणून 100 वेळा नमस्कार करायचे जीवा पेटणार नाही हे त्या कार्यक्रमाला माहिती असल्याचं कसं राहील. परंतु कुठ्याही प्रकाशाला आपण वंदन करावं, अंधाराला करू नये अशी भावना त्याच्या मागे दिली त्याला, तर त्या नमस्काराचा अर्थ त्याच्या लक्षामध्ये येईल. नाही ते चरपट पंजाबीमध्ये काय अर्थ, त्यात काहीही अर्थ नाही. त्याला संस्कृती म्हणायचं नाही, संस्कृतीच्या खाली असलेलं तत्व जे आहे ते लक्षात आलं तर संस्कृती. तुमचं बाळपण आणि तुमच्या मुलांचं बाळपण ह्याच्या जमीन आसमानाचं अंतर आहे. अहो तुम्ही आम्ही एकाच संस्कृतीत वाढलो होती, म्हणजे वडील माणसाने गप्प बसा ही आपली संस्कृती होती, आणि इथे प्रश्न विचारा ही संस्कृती आहे, आणि ही खरी संस्कृती भारतीय संस्कृती आहे हे आपल्याला माहिती नाही, हे आपलं दुर्दैव आहे. कारण गीतेमध्ये त्यांनी कसं शिकावं सांगताना परिप्रश्नेनं सेवय असं म्हटलं. परिप्रश्न म्हटलं म्हणजे एका प्रश्नाने नाही बघत, प्रश्नावर प्रश्न टाक, प्रश्नावर प्रश्न टाक आणि ज्ञान संपादन कर. हे आम्ही विसरून गीता म्हणत असताना सर चूप काय गप्प बस, मी गीता म्हणतो, मी गीता म्हणतो तू चूप बस, त्याला आम्ही संस्कृती म्हणत आलो. आता तुमच्या कानावर जी सहज भाषा पडते पडली लहानपणी ती ह्या मुलांच्या कानावर पडत नाहीये. ते शाळेमध्ये निराळा इतिहास शिकतात, वीरपुरुषाची त्यांना नावं ठेवतात, याचा अर्थ तुमच्या मुलांचं आणि मुलींचं बाळपण हे संपूर्ण संस्कारही नाही असं मात्र मानायचं कारण नाही. त्याला जर उत्तम इंग्रजी साहित्य आवडत असेल तर त्या संस्काराने त्याचं बाळपण समृद्ध होईल. माझ्या बालपणामध्ये केशवसुतांच्या कविता त्याप्रमाणे शैलीच्या कविता सुद्धा आहेत. असं काही नाही आहे की अमुकच संस्कृती त्याला त्याच्यावर लादली पाहिजे. त्याला मराठी भावगीतं नसतील आवडत, मलाही पुष्कळशी आवडत नाही खाजगीत सांगा. आता ज्यांची ऐकताना मी वा वगैरे म्हणेन तसा अभिनय करावा लागतो अध्यक्ष पाहुणा वगैरे गेल्यानंतर हा भाग मिळाला, पण तो त्या मुलांना नसतील आवडत, तो प्रामाणिकपणे सुद्धा आय डोंट लाईक इट असं सत्य सांगतो तो. आणि हे चांगलं आहे की त्याला सत्य सांगावं असं वाटतं, हा गुण किती चांगला आहे त्याच्यातला हा बघा ना त्याच्याकडे. त्याला मराठी भावगीतं आवडत नसतील, भारतीय शास्त्रीय संगीतही बोअरिंग वाटत असेल, हिंदुस्थानातल्या लोकांना कमी बोअरिंग वाटत का, पण त्याला जर पाश्चात्य संगीत आवडत असेल तर त्या संगीतातल्या उत्तमोत्तम कलाकृतीकडे त्याचं लक्ष कसं जाईल याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. त्याला कदाचित कुमार गंधर्व कळला नाही तर हरकत नाही, पण बाख आणि बेटोवन कळत असेल त्यामुळे तो झुंजवून बसत असेल तर तो उच्च संगीताच्या मोठ्या राज्यात शिरला आहे ह्याची तुम्ही मनाशी खुणगार बांधून ठेवा. पण संगीतच आवडत असेल, संगीताचं जर त्याला आवड असेल तर मात्र सायकायट्रिस्टकडे जायला. इथे तुम्ही मंडळी जी आत्ता आलेली आहेत ज्या वयाची मंडळी सामान्यतः मला दिसत आहेत त्यांच्या मनावरती स्मृतिचित्र आहेत ती भारतातल्या त्यांच्या बालपणाची आहेत. आत्ताची जी मुलं आहेत त्यांना असं काही नाही आहे. तुमचं कसं झालं आहे की माझ्या फोटोग्राफीसारखं मी त्याच त्याच फिल्मवरती 3-4 वेळा फोटो काढतो तर पुढे करायचं विसरूनच जातो. तसं तुमच्यावर सुपर इम्पोज झालेली चित्र आहेत. मी तुम्हाला एखादी लहानपणाची गोष्ट आठवली की तुम्हाला पुणे आठवतं, सोलापूर आठवतं, नागपूर आठवतं, त्या मुलाचं तसं काहीच नाही आहे. तो जिथे वाढला तेच त्याला आठवतं, त्यामुळे सुपर इम्पोज चित्र होऊन तिथे गोंधळ त्याचा झालेला नाही आहे. लहानपणापासून त्याच्या कानावर पडणारी ही भाषा वेगळी आहे, रीतिरिवाज वेगळे आहेत, संगीत वेगळं आहे. वेगळे म्हणजे आपल्याला वेगळे वाटतं असे, त्याची मनाला खंत वाटणं हे अत्यंत साहजिक आहे. त्याच्याबद्दल मी कोणालाही दोष देणार नाही, कारण ज्या गोष्टीने आपल्याला आनंद दिला त्या गोष्टीने आपल्या मुलांनाही मिळावा असं वाटणं ह्याच्यामध्ये काही खंत वाटणं ठीक आहे, साहजिक आहे, पण तसं बरोबर नाही.
आपण इथले सगळे ऐश्वर्य सुखसोयी ह्या आपल्या संस्कृतीवरती उदक सोडून स्वीकारल्या, हे बरोबर केलं का चूक गेलं, असाही आपल्यावरती पुष्कळांना प्रश्न पडणं शक्य आहे. ज्या भाषेतल्या साहित्याने, संगीताने, नाटकाने आपल्याला खूप आनंद दिला, त्या साहित्याला, त्या आनंदाला केवळ मराठी भाषा येत नसल्यामुळे आपली मुलं पारखी होत आहेत, याचंही तुम्हाला वाईट वाटतं साहजिक आहे. पण आजच्या जगात हा सांस्कृतिक संकर अगदी अपरिहार्य आहे. आपण केवळ अमेरिकेत राहिल्यामुळे मराठी संस्कृतीपासून दूर फेकलो गेलो आहोत असं तुम्हाला वाटायचं काहीही कारण नाही. खुद्द महाराष्ट्रात आज मराठीपेक्षा इंग्रजी भाषेलाच मान जास्त. इंग्रजाच्या आमदानीमध्ये राजभाषा म्हणून त्याला मान मिळत होता, इंग्रजी शिकायची सक्ती होती. आता तशी सक्ती नाही, पण इंग्रजी भाषेची किल्ली हाती असली की अभ्युदयाचे अनेक दारं उघडली जातात हे अनेक लोकांनी ओळखलेलं आहे. किंबहुना पुण्याहून मुंबईला जाताना डेक्कन क्वीनमध्ये नव्यानेच कारखानदारी चिरलेले जोशी कुलकर्णी सुद्धा एकमेकाशी इंग्रजीत बोलत असतात. आता त्यांचं इंग्रजी ऐकल्यानंतर इंग्रज हा देश सोडून का गेला हे आपल्याला कळतं. पण वरच्या श्रीमंत वर्गात प्रवेश करण्याचं मुख्य लक्षण म्हणजे मराठीतून इंग्रजीकडे वळणं हे. नुकतंच पुण्याला झालेल्या एका भाषणामध्ये श्रीप भागवतांच्या सारखे अनेक साहित्यिकांना गुरुस्थानी असणारे समीक्षक म्हणाले की मला म्हणे अशी भीती वाटते की खुद्द महाराष्ट्रातच ह्या इंग्रजी भाषेचं आकर्षण इतकं वाढतंय की मराठी ही पुढल्या शतकात कुठलंही साहित्य वगैरे नसलेली बोली भाषा होऊन जाईल की काय अशी धास्ती वाटायला लागली असं त्यांनी म्हटलं. आणि मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भाषा बदलली की आचार विचारात बदल होतो. इंग्रजी खेरीज दुसरी भाषा येत नसली की सगळं व्यक्तिमत्व त्या इंग्रजाची नक्कल करणार होतं. ही नक्कल भारतात प्रचंड प्रमाणामध्ये चालू झालेली आहे. संस्कृती टिकवण्याच्या आपल्या कल्पना ह्या प्रचंड वेगाने बदलत चाललेल्या आहेत. आपल्याला त्या पुन्हा पुन्हा तपासून पाहायला हव्यात. पिढ्या पिढ्यातला हा फरक इथे अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांना जाणवला, मनात चिंता उत्पन्न करू लागला तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण हा फरक मला पुण्या मुंबईत माझ्या आसपास जाणवतोय. आमच्या शेजारची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. जी भाषा सतत कानावर पडते त्या भाषेतून शिक्षण अधिक चांगलं होतं असा शिक्षणशास्त्राचा सिद्धांत आहे. इथे उच्च शिक्षणात पराक्रम गाजवलेल्या तुमच्यापैकी बहुतेकांचं शिक्षण हे मला खात्री आहे बालमोहन किंवा नूतन मराठीच्या मराठी शाळातूनच झालेलं आहे. आपल्या विषयात गोडी असली की उच्च अभ्यासासाठी विद्यार्थी इंग्रजीवरती प्रभुत्व 6 महिन्यात मिळवतात असा मला ओळखीच्या मुलांच्यामुळे अनुभव आलेला आहे. मुळात ती हुशार असावे लागतात. मला गणित शिकवायला साक्षात भास्कराचार्य जरी आले त्यांना जमणार नाही, कारण त्याची मला गोडीच नाही. पण तुम्हाला तुमचा विषय शिकायला इंग्रजी भाषा हवी, जर्मन हवी, रशियन हवी, फ्रेंच हवी म्हटलं 6 महिन्यामध्ये तुम्ही त्याच्यात तरबेज होता, उपयुक्त माहिती त्याच्यामध्ये मिळवता. असं असून सुद्धा महाराष्ट्रात मात्र आईबापांचं मोठेपण मुलगा मराठी मीडियमच्या शाळेत जातो का इंग्लिश मीडियमच्या शाळेत जातो याच्यावरती. मला इतकं करुण दृश्य वाटतं तुम्हाला सांगतो. त्या मुलांना सक्तीने इंग्रजी बोलायला लावतात आणि घरामध्ये आमच्या पुण्यामध्ये डेक्कन जिमखान्यावरती नातवांचा आणि आजी आजोबांचा सोडून द्या पण आजीचा संवाद तुटलेला आहे. आजी अशी केविलवाणीच्या नातवाकडे बघत असते, ती काय सांगते ते नातवाला कळत असतं. हे पुण्यात होतं, हे काही फिलाडेल्फियाला आता कुठे झालं असतं तर मला कळलं असतं, हे आमच्याकडे होतं. आणि त्याच्या मागे एक दुसरं काय झालेलं आहे, एक गंड असा आलेला आहे की इंग्रजी ज्याला होतं तो कोणतरी हुशार मोठा. हा गंड इथे नाही आहे, इंग्रजी त्या मुलांना आपण इंग्रजी बोलतो माहिती नसेल. त्या बुर्जवा जनतेमधल्या माणसाला आपण प्रोज बोलतोय जसं माहिती नव्हतं तसं त्या मुलांना आपलीही भाषा म्हणजे ही व्यवहाराचं चलन एवढंच माहिती आहे. त्यांना रुपयाचं नाणं माहिती नाही, त्यामुळे डॉलर हे निराळं आहे असं वाटतच नाही. जो दिल्यामुळे आपल्याला कुकीज मिळतात ते नाणं एवढंच त्याला माहिती आहे. इतकं सोपं हे असताना मित्र काय सांगू, रस्त्यातून खडी दाबाचे रूळ फिरतात तसं प्रत्येक बाबतीमध्ये फक्त आर्थिक नफा या एकमेव उद्देशाने चालणाऱ्या आधुनिक यंत्रसंस्कृतीच्या रुळाखाली सगळ्याच संस्कृती सपाट होऊन आपापली वैशिष्ट्य गमावून बसलेल्या. 50-60 वर्षापूर्वीचं एकत्र कुटुंब आणि भयंकर महागाईला तोंड देता देता 10 शकलं झालेलं आजचं एकत्र कुटुंब याच्यातली सांस्कृतिक तफावत पाहणं. सुशिक्षित असो की अशिक्षित असो, नवरा बायको दोघांनाही 2 वेळचं जेवण, घराचं भाडं, जगण्याला अत्यावश्यक गोष्टी याच्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते मिळायला नोकरी करण्याची सक्तीच झालेली आहे. मोठ्या शहराशिवाय नोकरी मिळत नाही आणि मोठ्या शहरात जागा मिळत नाही. मग डोंबिवलीला बिराट आणि कुठेतरी बॅलार्ड इस्टेटला नोकरीला यायचं. सकाळी नवरा बायकोनी दोघांनी सोडून जायचं, मुलाला कुठेतरी ठेवायचं, जायचं, त्याच्यानंतर ते दिवसभर काम करायचं, गर्दीमध्ये धक्के खात लोकांचे वाटते ते हाल सहन करत यायचे.
तुम्ही जर त्या काम करणाऱ्या मुली पाहिल्या तर डोंबिवलीला उतरल्यानंतर ज्या आपल्या मुलाला जिथे ठेवलेलं असतं त्या पाळणाघर वगैरे असतं त्याच्याकडे कशा धावत चाललेल्या असतात त्या मुलाच्या ओढीने ते पाहिलं म्हणजे मातृवात्सल्य म्हणजे काय याचं दर्शन तिथे घडतं. तिला दुसरं मातृवात्सल्याचे जे काही धडे द्यायचे आपले परंपरेने आलेले आहेत त्याला वेळच नाही. ही परिस्थिती असल्यामुळे आता ज्या कारणाने अमेरिकेमध्ये बेबी सिटिंग आवश्यक ठरलेलं आहे त्याच कारणामुळे डोंबिवलीसारख्या गावात सुद्धा ठरलेलं आहे, पार्ल्याला ठरलेलं आहे. आमच्या परिस्थितीच्या परिणामे इथे अमेरिकेत ज्या मुलांचा जन्म झाला आहे आणि ज्यांच्या कानावर 7 दिवस फक्त इंग्रजीच पडते तिथे त्यांना मराठी येत नाही म्हणून नुसती खंत करण्यात अर्थ नाही. त्यातूनही मराठी संस्कृतीचे काही संस्कार व्हावेत असं वाटत असेल तर थोड्याफार प्रमाणात यशस्वी ठरतील असे उपाय आहेत. मी उपदेश करतो असं कृपा करून समजू नका, पण हे सहज मला आपल्यालाही सुचले असतील. मला एवढंच वाटतं की त्यांचे जे आई वडील आहेत त्यांनी घरामध्ये मराठी शब्द त्याच्या कानावर पडेल असं आपापसात मराठी बोलत राहिलं तर त्याच्या कानावर तिथे शब्द पडत राहतील. आमच्याकडे कॉन्व्हेंटमध्ये ज्यांना मुलांना घालतात ना त्यांच्या कानात जे इंग्रजी पडतं ते केल्यानंतर त्यांना इंग्रजी येतं याचं मला कौतुक वाटतं. आय टेल यू हा अरुण डोंट डू हा वगैरे हे जे चालतात. हाऊ मेनी टाइम्स अगेन 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 आय टू टेल यू वगैरे असलं सगळं चालतं. त्याच्यापेक्षा मराठी जर स्वच्छ बोललं तर त्याच्या कानावर येईल, कारण त्या मुलाला ना ही मराठी आहे ही कानडी आहे ही इंग्रजी आहे असं त्याच्या मनात गंडच नसतो. ज्याच्यामुळे आपल्याला कळतं आणि आपल्याला हवं ते मिळतं तो शब्द आपल्याला वापरायला पाहिजे एवढं त्याला माहिती असतं. तर आपण त्या मनाने जर तिथे जर ते बोलले घरामध्ये बोललं तर राहील. दुसरी गोष्ट मला अतिशय महत्त्वाची वाटते म्हणजे गाणी. त्यातलं एक लक्षात घ्या की ताल जो आहे हा युनिव्हर्सल आहे, हा अमेरिकन मराठी कानडी गुजराती कुठला नाही. 1 2 3 4 1 2 3 4 हे जगभर आहे. अशा तालामधली जर त्याला मराठी गाणी तुम्ही म्हणायला शिकवलीत तर 125 गाणी तो बरोबर घेऊन आयुष्यात प्रवास करेल. आणि पिकनिकला जाताना ही 4 मुलं एकत्र जमली तर एकत्र सगळ्यांना येणारी गाणी जर सगळ्यांनी म्हटली तर आपला धागा एक काहीतरी निराळा आहे, चांगला आहे, प्रेमाचा आहे याची त्यांना जाणीव होईल. ह्या गाण्याला फार महत्त्व आहे. मी एक आपल्याला गोष्ट सांगतो की चर्चिल आणि जवाहरलाल नेहरू यांना ॲटलीने जेवायला बोलवलं, ब्रिटिश पंतप्रधान ॲटलीने. आता चर्चिलचं वल्लभभाई आपल्या जवाहरलालबद्दल काय म्हणतो तर आपल्याला माहितीच आहे, म्हणजे ते असे बघायला तयार नव्हतो. आणि जेवायला बसले तर जरा फुम झाला वातावरण चर्चिल आधीच गुलडॉग सरकार त्याच्यात बसलेला. नेहरू काही कमी नव्हते, ते लहान ओळख गेला नाही ते असे बसलेले. आता त्या यजमानाची पंचायत झाली हो, चुकून आपण दोघांचं भांडण नसलेल्या शेजाऱ्यांनी एकत्र जेवायला बोलवलं म्हणजे काय होतं तर आपल्याला नवं सांगायला नको. असंच झालं तिथे. तर एकदम ॲटलीला सुचलं की जवाहरलाल नेहरू हॅरोचे 5 स्टुडंट आहे आणि चर्चिलही आहे. तर त्याने सहज चर्चिलला म्हटलं, विन्स्टन डू यू नो मिस्टर नेहरू इज अ 5 स्टुडंट ऑफ हॅरो, हॅरो डज यू नो द हॅरो सॉन्ग. पंचायत आली का नेहरूंना ते गाणं येतं की नाही विचारलं. त्याने सहज विचारलं की मिस्टर नेहरू डू यू नो द हॅरो सॉन्ग, युनिव्हर्सिटीची गाणी असतात रजेस कोर्स आहे कॅन यू सिंग इट शुअर. आणि त्यांनी हॅरोचं गाणं गायला गेलं म्हटल्याबरोबर चर्चिलही हॅरोचं गाणं गायला लागलं, हाही गायला लागला. दोघांनी गाणं म्हणायला सुरुवात केल्याबरोबर एकत्र ते सगळं आलं. सूर असे आणि लय ही एकमेका, मी तुम्हाला सांगतो एकमेकाला जुळण्याचं मराठी माणसाला तर उदाहरण द्यायला नकोच आहे. तुम्ही पंढरपूरच्या यात्रेतली टाळ मुद्दलना काढून टाका ती यात्रा बंद पडेल. विठ्ठल विठ्ठल धा धिंधा तिंत्रक धिंधा त्रक करत जे 150 मैलाचा रस्ता चालतात ते एका नादाच्या एका तालाच्या ह्याने चालतात अशी तालातली मराठी गाडी त्यांना द्या. त्या पोरांना आनंदाचं एक आणखी एक निदान ह्या भाषेमध्ये आहे हे लक्षात येईल. फार मोठ्या गोष्टी त्यांना सांगायला पाहिजे असं नाही आहे. गौतम बुद्धाचा इतिहास काय होता वगैरे तो जास्त चांगली इंग्रजी पुस्तक वाटून त्याला कळेल. परंतु मला इकडल्या मंडळांनी या तऱ्हेचं कार्य सुरू केलं असं कळलं मला खूप आवडलं. हे महत्त्वाचं कार्य आहे, ह्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे, याच्या मागे जायला पाहिजे असं मला वाटतं. ही मुलं एकत्र जमू देत, गाणी म्हणू देत आणि इथल्या चालवणाऱ्या लोकांनी एक शब्द अमेरिकन स्वीकारावा असं मला वाटतं. अमेरिकेमध्ये फन हा शब्द फार लोकप्रिय आहे, इट्स फन. आणि त्यांना तिथे रविवारी जाणं ही फन वाटली पाहिजे. चर्चमधल्या सकाळच्या ज्या शाळा असतात तसलं नको, सगळे गंभीर औद्योगिक करायला जमल्यासारखे जमलं तसं नाही. त्यांना नाचू दे, गाऊ दे, त्याच्यामध्ये टाळ्या वाजून गाणी म्हणू दे, त्यांना ह्या भाषेचं प्रेम आपोआप उत्पन्न होतं आहे करण्याच्या आधी उत्पन्न झालेलं असेल याची मी खात्री देतो. आणि पुन्हा एकदा असं कार्य करणारी जी मंडळी आहेत त्यांचं महत्त्व मी त्यांचं मी अभिनंदन करतो.
इथल्या मुलांना सुखाने एक गोष्ट फार चांगली आहे, म्हणजे इथल्या मुलांच्या मनावर भाषाविषयक उच्च नीचतेचे संस्कार नाही आहेत. सुदैवाने इंग्रजी येतं याच्याबद्दलची काही मिजाज आहे अशातलं काही नाही आहे, पण आपल्याला भीती आहे ती मराठी अस्मिता घालून बसतील याची. आपल्या मराठी अस्मितेच्या किंवा मराठी संस्कृतीच्या कल्पनासुद्धा पुन्हा एकदा तपासून पहा. आपल्या डोळ्यापुढे जी मराठी संस्कृती आहे ती चित्र संपूर्ण बदललेली आहे. आज खुद्द महाराष्ट्रामध्ये किती तऱ्हेची मराठी कुटुंब आपल्याला नवी नवी दिसायला लागलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की बहुजन समाजामध्ये शिक्षण सुरू झाल्यानंतर आई काहीतरी मोलमजुरी करते आणि मुलगा डॉक्टरेटसाठी पी एच डीसाठी थीसिस लिहितो आहे अशी चित्र आहेत. मुलगी कुठेतरी बी ए झालेली आहे, फर्स्ट क्लास बी ए आलेली आहे आणि बाप कुठेतरी रस्त्यात झाडू मारतो आहे. अशा प्रकारची नवीन नवीन चित्र ही आपल्या समाजामध्ये आलेली आहेत. त्यांची दुःख काय, त्यांची अडचणी काय, त्यांच्या आकांक्षा काय, याची सुंदर लेख, सुंदर चित्र, सुंदर कादंबऱ्या मराठीमध्ये दलित आणि ग्रामीण साहित्यातून आपल्याला वाचायला मिळतात. त्या आपल्याला वाचायला पाहिजेत, म्हणजे बदलतं स्वरूप जे आहे तेही कळेल. त्याबरोबरच झोपडपट्टीमधून राहणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी राहणारी माणसं आणि फ्लॅटमध्ये एकत्र नांदणारी माणसं, मोठ्या आय टीत राहणारी माणसं, हे दोघेही त्याच वेळेला चित्रहार आणि सिनेमाच्या गाण्यांचा कार्यक्रम कसे पाहत असतात टेलिव्हिजनवरती, ही सुद्धा संस्कृतीचं एक जे त्याच्यामध्ये मिश्रण चाललं आहे तेही पाहायला पाहिजे. ही तर भयानक संस्कृती आहे. मला कुठल्याही ब्रेन वॉशिंगपेक्षा हे कमर्शियल ब्रेन वॉशिंग जे आहे ते भयंकरच आहे. अहो माझा नातू परवा आपल्या वडिलांना म्हणाला, त्याचे वडील चांगले सर्जन वगैरे असेल, तो म्हणाला बाबा माझं डोकं दुखतं पण मला ती तुमची ती गोळी नका देऊ, टेलिव्हिजनमधली द्या, ती घेतली की बरं होतं, तुमच्या गोळीने बरं व्हायला उशीर लागतो, असं तो बापाला झालं होतं. हे जे ब्रेन वॉशिंग आहे हे भयंकर आहे तुम्हाला सांगतो. तेव्हा हे सगळं हा एक प्रचंड गदारोळच उठलेला आहे, जगभर उठलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीविषयक ज्या जुन्या कल्पना आहेत की आपण जी फिक्स चित्र मनाशी ठेवलेली आहेत ते एकदा पुन्हा नीटपणाने पाहायला पाहिजेत असं मला वाटतं. या विषयावरती अलीकडे भारतात गेलेल्या शोभा चित्रेनी एक फार सुंदर पुस्तक लिहिलं आहे, गोठलेल्या वाटाणा, मला फार आवडलं. एक लेखक दुसऱ्या लेखकाचं पुस्तक चांगलं आहे असं म्हणायची आपल्याला सवय नाही, परंतु खरंच छान पुस्तक लिहिलेलं आहे. ज्यांनी वाचलं नसेल ते एका सुंदर आनंदाला मुकलेले आहेत, आत्मपरीक्षणाला मुकलेले आहेत असं मला वाटतं. तिने हिंदुस्थानात गेल्यानंतर खुद्द पार्ल्याला अमेरिकेच्या पुढे गेलेली फॅशन तिला कशी बघायला मिळाली हे तिने त्याच्यामध्ये लिहिले आहे. फार सुरेख पुस्तक आहे. शोभा पार्लेचे म्हणून मी जास्त कौतुक करतो असं समजू नका, परंतु अशा प्रकारचं दर्शन हे सगळीकडे तुम्हाला होईल. तुम्हाला तुमच्या मनाची जी अस्वस्थता आहे त्याच्यापेक्षा दसपट अस्वस्थता माझ्या मनाची आहे. अहो पुणे शहरामध्ये माझ्या घरामध्ये साने गुरुजी म्हणजे कोण आहे माहिती नसलेली मुलं आहे. मग इथे फिलाडेल्फियाला माहिती नसते तर त्या पोराला काय देऊ द्या त्यांना सांग. तर अशा रीतीने ह्या बदलत्या संस्कृतीमध्ये आपल्याला राहायचं आहे, जागतिक बदलत्या संस्कृतीत राहायचं आहे. त्यातूनही ज्या मराठी संस्कृतीतलं सुंदर सुंदर होतं ते आपल्याला टिकून ठेवायचं आहे. जगामध्ये काय आत्ता बघा, अमेरिका म्हटल्याबरोबर मगिंग ड्रगिंग हाच लोकांचं हे चालू असतं. अहो माफिया तरे तरेचे जगभर आहे आणि का केव्हापासूनचे आहेत, आजपासूनचे नाही पूर्वापार आहेत. ज्या भारतीय संस्कृतीचे आपण गोडवे गात असतो आणि राष्ट्ररीतीने गात असतो त्यात असामान्य बुद्धिमत्तेचे शंकराचार्य झाले, मध्वाचार्य झाले, चार्वाकांच्यासारखे दार्शनिक झाले आणि त्यातच भर दरबारात आपल्या भावजईला विवस्त्र करू शकणारे दुःशासन नाही आहे. कृष्ण आहे तसा कंसही आहे. तेव्हा अनितीचा आणि गुन्हेगारीचा मक्ता हा अमेरिकेनेच घेतला असं मानण्याचं काही कारण नाही आहे. आज इथली बर्कले, हार्वर्ड, प्रिन्स्टन याच्यासाठी विश्वविद्यालय पाहिजे. तिथे ज्ञानोपासनेत घडून गेलेले ऋषितुल्य प्राध्यापक पाहिले आणि अभ्यास करणारे सुद्धा प्राध्यापक असू शकतात हे मला इथे आल्यानंतर जेव्हा दिसायला लागलं. आपापले प्राध्यापक आठवा म्हणजे महाभारतातले म्हणजे आपल्याला कळेल. मला एका संस्थेमध्ये त्यागावरती कामं केली, फक्त 75 रुपये घेऊन इथे प्राध्यापकांनी कामं केली असं कळल्यामुळे मी तिथे गेलो शिकायला. पहिल्या दिवशी लेक्चर ऐकल्यानंतर वाटलं की याला 74 रुपये जास्त देत आहेत. त्या बॅकग्राऊंडवरती तुमची मुलं किती सुखी आहेत, किती सुंदर अशा प्रकारच्या इथे लायब्ररी आहेत, स्मिथसोनियन सारखे म्युझियम्स आहेत, ज्या मुलाला ज्याची आवड आहे त्याचं पोषण करायला कितीतरी संस्था आहेत, असं सगळं असताना मुलगा वाईट मार्गाला लागेल असा अशुभाचे विचार कशाला आणायचे म्हणा. वाईट मार्गाला लागायचं असेल तर आईबापाने आपण वाईट मार्गाने जातो की नाही याची पुन्हा पुन्हा विचार करायला पाहिजे. मुलं वाईट मार्गाने काय जायचं कारण नाही. प्रामाणिक चांगल्या रीतीने वागणाऱ्या आईबापांची मुलं वाईट निघाल्याचं मला उदाहरणच कुठे आठवत नाही.
त्यांनी जर त्यांना अभिमान दिला, त्यांना गोड दिला, त्यांना जीवन सुंदर कसं करायचं ते सांगितलं, जरूर करतील. पण जर तुम्ही गप्प बसा संस्कृतीत त्यांना दिलं तर नाही बसतात. हे उत्तर अमेरिकेतल्या मुद्द्याचं दिला नाही तर त्याचं अमेरिकेतलं वात्सल्य वास्तव्य चुकीचं असं विचार नाही. कारण इथे पहिल्यांदा जर सांगितलं इथल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जिचा सत्कार आपण उद्या करणारा समारंभ, त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये राईट टू एन्जॉय लाईफ हा त्यांनी कॉन्स्टिट्यूशनल राईट म्हणून दिलेला आहे. ह्या देशाच्या लोकांनी समतेचं तत्वज्ञान आणल्याबरोबर महात्मा फुल्यांनी पहिल्यांदा अभिनंदन केलेलं आहे की ह्यांची कॉन्स्टिट्यूशन लिहिणाऱ्या लोकांचं अभिनंदन त्या काळामध्ये केलेलं आहे. आपल्या दलितांनी आपलं नशीब हे इथल्या निग्रोंच्या बरोबर जुळवलेलं आहे. घायल की गत घायल जाणे या तत्वाप्रमाणे तर अशी ही जागतिक संस्कृती तयार होत होती. म्हणून मला तर काय वाटतं की उद्या जर ह्या अमेरिकेत ज्ञान विद्या कला याच्या उपासनेच्या उत्तम वातावरण पाडलेला एखादा देशमुख देशपांडे न्यूयॉर्कचा गव्हर्नर झाला तर मी तो महाराष्ट्राचा गौरव आहे असं म्हणतो. अहो जर एखादा इटालियन मनुष्य न्यूयॉर्कचा गव्हर्नर होतो तर मराठी पूर्वज असलेल्यांचा वंशज हा का गव्हर्नर होऊ नये मला काय कळत. परवा टेलिव्हिजनवर तुम्ही एक प्रोग्राम पाहिला मला इतका आवडला. एक रोहन वरवडेकर नावाचा लहान मुलगा त्याला एक काहीतरी देणग्याचं स्पेलिंग सांगतो बराबर, कुठल्याही शब्दाचं स्पेलिंग विचारायचं सांगतो आणि ते बरोबर आहे की नाही हे सुद्धा कळण्याची पात्रता ते सांगणं विचारणाऱ्याच्यामध्ये होते की नाही मला शंका आहे. कारण तो कागदात बघा कुठलाही शब्द तरी किती कठीण. मला तर हे शब्द आले मी तुम्हाला खरं सांगतो मी ऑपोजिटचं स्पेलिंग गडबडी OOOSIT असं लागतो. आणि ते पोरग सांगत होता भराभर काय किती कठीण प्रश्न त्यांनी विचारले. मराठी मुलगा होता म्हणून मला जरा जिशी ओढ वाटली. आणि त्यांनी त्या कोण कार्सन का त्या माणसाचं जॉनी कार्सन त्या माणसाने त्याला प्रश्न विचारला की तू कोण होणार आहेस. त्या मुलाने काय सांगावं मी अमेरिकेचा प्रेसिडेंट होणार. आणि तो तिथे थांबला नाही. प्रेसिडेंट म्हणजे काय त्याला कळणार नाही. मी प्रेसिडेंटचं स्पेलिंग सांगितलं PR. हा निश्चित उद्या झाल्यानंतर त्याचा आनंदोत्सव आपण महाराष्ट्रात करू. त्यात काय चुक अशी तुमची मुलं जर सांगत असतील की मी नोबेल प्राईज विनर होणार आहे बर्कले युनिव्हर्सिटीचा इथे कुलगुरूला काय म्हणतात मला माहिती नाही पण कुलगुरू होणार आहे आणि तसा जर तो झाला तर त्याचा आनंद मला सगळ्यात मोठा वाटतो. करमरकरांनी शोध लागला करमरकर असतो का गणिताचे असल्यामुळे माझ्या गोंधळ गणिताला भयंकर मी तो यमदूताला गाबवलं इतका झाला. तर त्यांनी शोध लागल्यानंतर आमचं गणित कच्चं असून सुद्धा आमची छात्री पुढे आली. आपला मराठी माणूस आहे त्याने असं वाटावं. तुमच्या घरातल्या मुलीला नाट्यगीता आली नसली तरी तो उत्तम गायिका म्हणून तिने लौकिक मिळवला. तुमच्यातच एखादा व्हायलिनवाला उद्याचा यहुदी मेन्युन मराठीत झाला. कुळकर्णी नावाचा मनुष्य यहुदी मेन्युनचं वाजवतो चाललं त्याच्यापेक्षा चांगलं झालं. तर तो गौरव मला सगळ्यात महाराष्ट्राचाच गौरव आहे असं वाटतं. मग त्याला नाट्यसंगीत येवो किंवा न येवो त्याला ते म्युझिक येतं ना मोठा झाल्यानंतर त्याच्या कानावर हे संगीत आलं तिचा विचार करायला लागेल हेही काय आहे ते बघूया म्हणून आणि ते त्याला जास्त लवकर आणि जास्त चांगलं कळलं. तर अशाने निराश होण्याचं काही कारण नाही. अमेरिकेमध्ये आल्यानंतर केवळ डॉलर्सचा संचय एवढाच उद्देश राहू नये तर नवी निर्मिती करण्याचे जे जे काही प्रकार इथे चाललेले आहेत चांगले आहेत सुंदर आहेत भारतीय आहेत त्याच्या मागे आपली मुलं कशी लागतील त्याची त्यांना आवड कशी उत्पन्न होईल त्यांना जाणकार रसिक म्हणून त्याचे उपभोग ते कसे उपभोगतील याची तळमळ हवी. ही तळमळ माणसामाणसामध्ये जवळीक उत्पन्न करणार आहे. हा मेळावा जरी मराठी भाषिकांच्या पुरता मर्यादित असला तरी त्यामधली तळमळ ही जवळीक साधण्यासाठीच आहे. ही जवळीक व्यापक प्रमाणात व्हायला हवी. जीवनात जे जे सुंदर आहे उदात्त आहे ते सगळ्या जगात जोपासलं जावं आणि लहान लहान सांस्कृतिक नद्यांनी गंगा यमुनांना मिळावं आणि त्यांनी मग मानवता धर्म नावाच्या एका विशाल महासागराला मिळावं हीच इच्छा मनामध्ये आहे. अमृतातही पैजा जिंके असल्या मराठी बोलातून ज्ञानेश्वरांनी सुद्धा हे विश्वची माझे घर अशी आपली धारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. फक्त मराठी घरांची धन व्हावी असं म्हटलेलं नाही आहे. किंबहुना विश्वाच्या घराचा उदात्त विचार केला म्हणून त्यांचा मराठी बोल हा अमृतातही पैजा जिंके असावा. कारण त्याच्यामधला विचार केवढा मोठा होता. अमेरिका काय किंवा महाराष्ट्र काय घरोघरी सांस्कृतिक चूल मातीची एकच आहे हे तुम्ही अनुभवलं असेलच. वरचे रंग निराळे तुमच्या आपुलकीचं क्षेत्र खूप विस्तारत जावं. आजच्या काळामध्ये मी एकच विनंती करणार आहे इथे तुम्ही जमलेले आहात हे फार मोठे तंत्रज्ञ शास्त्रज्ञ आहात. तुम्हाला महाराष्ट्राची सेवाच करायची असेल तर तुमचा जो विषय आहे त्याच्यावरचे लेख मराठीत लिहून महाराष्ट्रात पाठवा. ही मराठी भाषेची सगळ्यात मोठी सेवा होईल असं
इथे काही मुलं शिकतात, काही विद्वान होतात, त्यांना विचारलं की अरे तुझा विषय काय ना, यू वॉन्ट बी एबल टू अंडरस्टँड, किती वाईट, टू मेक मी अंडरस्टँड, मला सांग तुझं काय आहे ते. जर ते इंग्रजी भाषेत होऊ शकतं तर मराठीत का होणार नाही, गुजरातीत का होणार नाही, हिंदीत का होणार नाही, असं काही नाही आहे की होत नाही. मग तोच शब्द वापरा, काही हरकत नाही. थर्मामीटरनी ताप असा असा दाखवला, एवढं म्हटलं तर आपण थर्मामीटरला काय काढी का काढीच म्हटलं पाहिजे असं नाही आहे. मी काय तर कळतं आपल्याला, रेडिओ लागला म्हणतो, असे शब्द वापरतो, ते तुमचे शब्द वापरा. पण जिथे मला हे कळत नाही की गीतेसारखं गहन तत्वज्ञान ज्या मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी मराठीत सांगितलं त्याच्यापेक्षा मोठं काही असं आहे का की मराठीत येणार नाही. नवे शब्द निर्माण करा, नवे हे करा, त्याच्यावरची तळमळ अशी असू दे. माझा कितीतरी विषयांची मी नावं ऐकली, मी बाप जन्मी कधी ऐकली, असे विषय जाणणारी मराठी मंडळी आहेत असं मला कळलं, अतिशय मला आनंद आहे. आता बिझनेस मॅनेजमेंटवरचं कितीतरी लिहिलं जातं, ड्रुकरचं पुस्तक आहे, ते मराठीमध्ये आणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. अशा प्रकारची बिझनेस मॅनेजमेंटची निर्णय ह्या इथल्या चांगल्या अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनवरती सुद्धा सामान्य माणसाला कळेल अशा प्रकारचं मराठी पुस्तक तुमच्याकडे कोणी जे लॉमध्ये असतील ते कदाचित लिहू शकतो. इथल्या लॉ कॉलेज कसे शिकवतात मला माहिती नाही, मी कदाचित तर ही सेवा तुमच्या हातून मराठीची सगळ्यात मोठी घडणार आहे हे इथे दिसेल. मित्र हा मेळा भरवल्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. इतर कुठल्याही नसल्या तरी वयाच्या वडिलांच्या आधाराने म्हणतो की असेच एकत्र चार मराठी गाणी म्हणा, नाटक करा, कविता वाचा, कथाकथन करा, तात्विक मतभेदही असू दे, अस्सल कोल्हापुरी रस्सा करा किंवा चंद्रपुरी वडाभात करा. बहुतेकांच्या घरी मी बार्बीक्यूची शेगडी पाहिलेली आहे, तिच्यावर अमेरिकन गावाच्या लोंब्या बाजून का होईना आपण हुरडा पार्टी करा. असली छोटी छोटी संमेलनं अमेरिकेच्या कुठल्या गावात तुम्ही असला तरी त्यावेळेला ते गाव महाराष्ट्रात आलेलं असेल. मनाला मधूनमधून खिन्न करणारी दुरत्वाची तुमची भावना त्यातून नाहीशी होईल. मनामध्ये आपले पण घेऊन निघालं की सगळीकडे आपली माणसं भेटतात, तेच आपले पण घेऊन तुम्ही आलात आणि मी सुद्धा आलेलो आहे, तुम्हाला असल्या आपले पण उदंड लाभो अशा प्रकारची प्रार्थना करतो. पुन्हा तुम्ही मला आणि सुजिताला इथे इतक्या प्रेमाने बोलायलाबद्दल तुमचे आभार मानतो आणि इतका वेळ चाललेलं माझं भाषण तुम्ही शांतपणाने ऐकून घेतलं याबद्दल मनापासून आभार मानून मी तुमची रजा घेतो.